चल मित्रांनो, आपण आज शिकणार आहोत एवरेज आणि प्रपोर्शनच्या बेसिक. आपण एवरेजला मराठीमध्ये काय म्हणतो? सरासरी. आणि प्रपोर्शनला काय म्हणतो? प्रमाण. तर आपला एवरेजचा फॉर्म्युला आहे सम ऑफ डाटा डिवाइडेड बाय टोटल नंबर. आणि मी यासाठी इथे लिहून ठेवलं आहे कारण की आपल्याकडे टाइम कमी आहे त्याच्यामुळे, तर मी आता पण लिहू शकलो असतो. तर तुम्ही समजण्याचा प्रयत्न करा. तर आपला फॉर्म्युला आहे सरासरीचा, दिलेल्या गोष्टींची बेरीज डिवाइडेड बाय एकूण संख्या. आता आपला हा रूल नंबर वन आहे, दिलेल्या सिरीजच्या पदाच्या अंतर सारखा असेल तर त्याची सरासरी मधला अंक असेल. त्यासाठी आता आपण रूल समजून सांगू ह्या एक्झाम्पलनुसार. दिलेल्या सिरीजच्या पदाच्या अंतर सारखा असेल तर त्याची सरासरी मधला अंक असेल. आता आपल्याकडे एक्झाम्पल आहे 3, 6, 9, 12, 15. तर सगळ्यामध्ये डिफरन्स सेम आहे, तीनचा डिफरन्स आहे प्रत्येकामध्ये. तर आपल्या याच्या काय विचारलं आहे तर आपण याच्या एवरेज काय निघणार आपला? 9, कारण की प्रत्येक पदाच्या अंतर 3 आहे. तर आपला डायरेक्ट आन्सर काय होईल? 9. सेम आपण क्वेश्चन पाहू, सेम एक्झाम्पल पाहू. 2, 4, 6, 8, 10, 12. तुम्ही आता म्हणणार की आता हा 6 नंबर झाला, याच्यामध्ये आपला हा रूल बसत नाही. तर आपण काय करायचं, मधातले जे 2 संख्या आहेत त्याची आपण ॲडिशन करू. 6 + 8 किती झाले आपले? 14. 14 डिवाइडेड बाय 2, 7 आपला आन्सर. 2 ने का बरं डिवाइड करा? आपला फॉर्म्युला काय आहे? दिलेल्या गोष्टींची बेरीज इंटू एकूण संख्या. दिलेल्या गोष्टींची बेरीज झाली दोघांची आणि दिलेल्या संख्या किती? 2 आहेत एकूण संख्या. त्याच्यावर आपल्या एवरेज आन्सर आला 7. सेकंड रूल आहे आपला, दिलेल्या सिरीजच्या पदासोबत जो परिवर्तन होईल तोच परिवर्तन त्याच्या सरासरीमध्ये सुद्धा होईल. समजलं का? दिलेल्या सिरीजच्या पदामध्ये जो परिवर्तन होईल तोच परिवर्तन त्याच्या सरासरीमध्ये सुद्धा होईल. तर आपण आता एक एक्झाम्पल घेऊन आपण याला सॉल्व करू शक रूलला आपण शिकू. एक्झाम्पल आहे 4, 8, 12, 16, 20 ची सरासरी 12 आहे. जर प्रत्येक पदाला 2 गुणा करू तर नवीन सरासरी काय असणार? आता आपण प्रत्येक पदाला गुणा करत बसणार का 2? नाही. तर आपला फॉर्म्युला काय म्हणतो? दिलेल्या सिरीजच्या पदासोबत जो परिवर्तन होईल तोच परिवर्तन त्याच्या सरासरीमध्ये सुद्धा होईल. तर आपला मला एवरेज आपला फॉर्म्युला आधी सिरीज काय होतं की सेम डिफरन्स असेल तर आपला एवरेज काय असतो? मधाची संख्या असते. तर आपण मधाच्या संख्येला डायरेक्ट 2 गुणा करू तर आपला आन्सर झाला 24. सगळ्यांसोबत 2 गुणा करत बसू आणि मग त्याची ॲडिशन करू आणि मग डिवाइड करू, त्याच्यापेक्षा डायरेक्ट काय करायचं? आपला हा फॉर्म्युला यूज करायचा. दिलेल्या सिरीजच्या पदासोबत जो परिवर्तन होईल तोच परिवर्तन त्याच्या सरासरीमध्ये सुद्धा होईल. तर आपण हा जो रूल आहे आपण ह्या याच्यानुसार आपण एक्झाम्पलनुसार सॉल्व करायचा प्रयत्न करू. ABCDE क्रमागत विषम संख्या आहे, यांची सरासरी 15 आहे, तर ए संख्या काढा. मी काय म्हटलं होतं की सेम डिफरन्स काय म्हणत आहे? क्रमागत म्हणजे क्रमानुसार आहे, विषम संख्या आहे. विषम संख्या म्हणजे काय होत असते मित्रांनो? आपल्या विषम संख्या ज्या संख्येला 2 भाग होत नाही, ठीक आहे. तर ABCDE ज्या संख्या आहेत ह्या 5 संख्या आहेत. तर याच्यात काय सांगितलं आहे? सरासरी किती आहे? 15 आहे. तर सी आपला मधातला सी झाला, त्याच्यामुळे सीची व्हॅल्यू किती आली? 15 आली. तर विषम संख्या आहे म्हणताय. तर 13 आधी विषम संख्या काय आहे? 13. 15 विषम संख्या काय? 13. 13 आधी विषम संख्या काय? 11. 15 विषम संख्या काय आहे? 17. 17 विषम संख्या आहे 19. तर ए ही संख्या काढा म्हणते. तर ए इज इक्वल टू काय होणार? 11. मित्रांनो, आज आपण फक्त बेसिक शिकत आहोत एवरेज आणि प्रपोर्शनचं, त्याच्यामुळे आपण बेसिक क्वेश्चन घेऊ. सेम आणखी एक क्वेश्चन, y+3, y+6, y+9, y+12 सरासरी 8 आहे, तर प्रथम 3 संख्यांची सरासरी काढा म्हणते. प्रथम 3 संख्येची सरासरी काढा म्हणते. तर आपला एवरेज इथे संख्या किती आहेत? 1, 2, 3, 4, 5. तर आपली तिसरी संख्या काय आहे? y+6. सगळ्यामध्ये सेम डिफरन्स होत आहे, 3, 6, 9, म्हणजे प्रत्येकामध्ये 3 ॲडिशन होऊन राहिली. तर आपण एवढं काढत बसणार नाही, त्याच्यामुळे आपण मधाची संख्या घेऊ y+6. y+6 इज इक्वल टू 8. का बरं आलं 8? कारण की 8 आपलं सरासरी आहे आणि मधाची संख्या आपली काय आहे? y+6. आता आपण याच्यातून वायची किंमत काढू. वाय किती येणार? 8. प्लसच्या इकडे मायनस होणार, तर 8 - 6 2. 2 आपली काय आली? व्हॅच्युअल, वायची व्हॅल्यू निघाली.
ठीक है। तर काय म्हणते, प्रथम तीन संख्ये सरासरी काढा म्हणते। प्रथम तीन संख्येची सरासरी काढा, वाय म्हणजे 2 2+3 म्हणजे 5 आणि y+6 म्हणजे 2+6 म्हणजे 8। तर आता आपण याची सरासरी काढत बसायची का, सगळ्यांची ॲडिशन करून मग तीनने डिवाइड करायची? नाही, तर तिघांमध्ये सेम डिफरन्स आहे 3 3 4, तर आपला मधातली जे संख्या आहे तीच आपला एवरेज आहे, तर आन्सर आहे 5। आता आपला एक नवीन एक रूल आपण आता शिकू, फलंदाजसाठी हा रूल आहे, सरासरी रन इज इक्वल टू एकूण रन अपॉन सामन्याची संख्या। हे फक्त लक्षात ठेवासाठी आहे, ठीक आहे। गोलंदाजसाठी सरासरी रन इज इक्वल टू एकूण बनवलेल्या रनाची संख्या डिवाइड बाय एकूण विकेट। हे फक्त आपले फॉर्मुले आहेत लक्षात ठेवासाठी, ठीक आहे। याच्यासाठी क्वेश्चन आपण आपल्याला सामोर मिळणारच। आपला फॉर्मुला का होता, आता नवीन एक फॉर्म्युला, आपला फॉर्म्युला का होता, सरासरी इज इक्वल टू का होता, दिलेल्या गोष्टींची बेरीज प्लस एकूण संख्या होती। तर आता आपण काय म्हणजे एवरेज इक्वल टोटल व्हॅल्यू इज इक्वल डिवाइड बाय नंबर्स होता, तर आपला आता नवीन फॉर्म्युला आपण तयार करू, टोटल व्हॅल्यू इज इक्वल टू एवरेज इंटू नंबर्स तयार करू, म्हणजे तो ॲटोमॅटिकच होते आपला क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर, ठीक आहे। आता आपण ह्या फॉर्म्युलाचा यूज मी तुम्हाला एक्झाम्पलनुसार देतो, ठीक आहे। 7 संख्याची सरासरी 10 आहे, जर पहिल्या 6 संख्यांची सरासरी 9 आहे तर 7वी संख्या किती? इथं आता आपण हवाला फॉर्म्युला यूज करू, टोटल व्हॅल्यू इज इक्वल टू एवरेज इंटू नंबर। 7 संख्येची सरासरी 10 आहे म्हणते, तर आपलं टोटल व्हॅल्यू आपलं किती निघणार? टोटल व्हॅल्यू इज इक्वल टू 7 × 10 होणार, किती होते? 70 होते। आणि जर पहिल्या 6 संख्येची सरासरी 9 आहे तर 7वी संख्या किती म्हणते? तर आता पहिल्या 6 संख्येची आपण टोटल व्हॅल्यू काढू, किती होणार? 6 × 9 किती? 54 होते। तर आपल्याला काढायची आहे 7वी संख्या, पहिल्या टोटल याची आपली सरासरी किती निघाली? टोटल व्हॅल्यू 70 निघाली, आणि मग पहिल्या 6 संख्याची टोटल व्हॅल्यू किती निघाली? 54 निघाली। तर 7वी संख्या कशी निघणार? 7वी संख्या कशी निघणार? 70 − 54 करू, तर 7वी संख्या आहे आपली 14, ठीक आहे। सॉरी, 16 16। सेम तुम्हाला मी होमवर्क देत आहे, 9 संख्यांची सरासरी 10 आहे, जर पहिल्या 6 संख्यांची सरासरी 11 आहे तर 7वी संख्या किती? पुन्हा एकदा सांगतो होमवर्क, 9 संख्यांची सरासरी 10 आहे, जर पहिल्या 6 संख्यांची सरासरी 11 आहे तर 7वी संख्या किती? याचे आन्सर तुम्ही कमेंटमध्ये सांगा। नेक्स्ट एक क्वेश्चन, 30 मुलींची सरासरी वय 11.5 आहे, तर त्या मुलींची टोटल वय किती म्हणते, एकूण वय किती म्हणते? तर आपण डायरेक्ट फॉर्म्युला यूज करू, टोटल व्हॅल्यूवाला का आपला फॉर्म्युला काय आहे, टोटल व्हॅल्यू इज इक्वल टू एवरेज इंटू नंबर। एवरेज किती आहे आपला? 11.5 × 30। तर आपण डायरेक्ट आपला क्वेश्चन आपल्याला कॅल्क्युलेटर यूज करायला लागणार, किंवा तुम्ही त्यापेक्षा काय करायचं, पॉईंटला कॅन्सल करायचं, खाली 1 लिहायचं पॉईंटच्या ठिकाणी, आणि जे पॉईंटनंतर जेवढी व्हॅल्यू आहे तेवढा 1 0 लावायचा। तर आपला 0 0 कॅन्सल झाला, 115 × 3 5 3 15 5 हा झाला 1 3 1 3 आणि 4 3 1 3 3 45 इज अवर आन्सर, ओके। मित्रांनो, हे सगळे क्वेश्चन हिंदीमध्ये होते, मी तुम्हाला मराठीमध्ये मला शिकवायचं आहे, त्याच्यामुळे मी सगळे हे हिंदीमध्ये ट्रान्सफर केले आहेत, ओके। त्याच्यामुळे काही गडबड होऊ शकते। नेक्स्ट क्वेश्चन आहे, सचिनच्या 10 मॅचेसची सरासरी 21.5 आहे, तर त्याला पुढच्या मॅचमध्ये किती रन बनवावे लागणार की त्यांची संख्येची सरासरी वाढून 24 होईल? काय म्हणते सचिन, सचिनच्या 10 मॅचेसची सरासरी 21.5 आहे, ठीक आहे। आपल्या टोटल व्हॅल्यूचे टोटल व्हॅल्यूचा फॉर्म्युला काय आहे? एवरेज इंटू नंबर्स, ओके। एवरेज किती आहे म्हणते? 21.5, आणि नंबर किती आहे? 10 मॅचेस, ओके। किती झाले? 215 झाले मित्रांनो, ठीक आहे। आणखी, तर त्याला पुढच्या मॅचमध्ये किती रन बनवावे लागणार की त्याची सरासरी संख्या 24 होईल, ठीक आहे। म्हणजे नेक्स्ट मॅच, तर पुढची म्हणजे मॅच 11 मॅच असणार, त्याच्यामुळे आपण काय करू, टोटल व्हॅल्यूच्या फॉर्म्युलामध्ये 11 × किती रन बनवा लागते, सरासरी वाढून 24 होईल। सरासरी म्हणजे एवरेज, एवरेजमध्येच्या ठिकाणी आपण एवरेज टाकलं आणि नंबर्स किती? 11 24 × 11 करावं लागेल मित्र आपल्याला। तर डायरेक्ट इंटू करू, 24 × 1 = 4 4 1 2 4 24 × 1 = 254, ओके।
तर आता आपल्याला किती रन त्याला काढावे लागणार, तर आपण डायरेक्ट मायनस करू, 254 मायनस 215 किती होतात मित्रांनो, 54 मायनस 15 दोन जसे तसे 54 39 ओके 239 सेम क्वेश्चन सेम तसाच 8 संख्येची सरासरी 19 आहे, जर प्रत्येक संख्याला 5 ने गुणा केल्यास नवी सरासरी काय होईल, ठीक आहे। तर आपला फॉर्म्युला का होता, जो परिवर्तन संख्या त्या पदांसोबत होणार तोच परिवर्तन एवढं सोबत होणार आपण म्हटलं होतं, तसे आपण एवढा करत बसणार का नाही, डायरेक्ट 19 × 5 किती होते 95 इज अवर आन्सर। सेम क्वेश्चन 7 संख्याची सरासरी 23 आहे, जर प्रत्येक संख्यामध्ये 7 बेरीज केली तर नवीन सरासरी काय होईल, आपण ने काय म्हटलं होतं, जो परिवर्तन पदासोबत होणार तोच परिवर्तन त्याच्या सरासरीमध्ये होणार, तर काय 23 + 7 नवीन सरासरी काय असेल 23 + 7 = 30 ठीक आहे मित्रांनो। आज आपण बेसिकमध्ये एवढं शिकू, नंतरच्या पार्ट 2 मध्ये आपण नेक्स्ट ॲडव्हान्टेज ॲडव्हान्स क्वेश्चन शिकू, ठीक आहे, थँक्यू।